मंगळा गौरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम प्रभावीपणे होत असल्याचे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रताई वाघ यांनी मंगळा गौरी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडळातर्फे मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळा गौरी स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवीताई नाईक यांच्या उपस्थितीत झाला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडळात तर्फे आयोजित मंगळागौरी स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रताई वाघ यांच्या हस्ते झाले तर बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष माधवीताई नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मंगळागौरी स्पर्धेत हिरकणी या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना 5,000 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या स्वच्छंद सामाजिक विकास संस्था या ग्रुपला 3,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, तसेच तृतीय क्रमांक पटकावलेल्या तळ्यात मळ्यात या ग्रुपला 2,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच नंदादेवी ग्रुप आणि जयअंबा भवानी ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच शिला चिंतामणी टिळक यांना विशेष सहभाग म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण लोककला अकॅडमीच्या प्राध्यापिका हेमाली शेडगे, अनघा तांबोळी आणि मयुरी शिंदे यांनी केले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, अर्चना परेश ठाकूर, मृणाल खेडकर, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, रुचिता लोंडे माजी नगरसेविका, सुरचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, पनवेल तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर उपाध्यक्ष, समीना साठी अनुसया घरत, योगिता भगत चिटणीस, शिल्पा म्हात्रे, पनवेल शहर सरचिटणीस नीता माळी, सरचिटणीस सपना पाटील, उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, स्नेहल खरे, अंजली इनामदार, कोषाध्यक्ष आदिती मराठे, सदस्य ज्योती देशमाने, मयुरी उन्नडकर, मनीषा बहिरा, नीता मंजुळे, इंदुमती म्हात्रे, अक्षया चितळे, सारिका म्हात्रे यांच्यासह पनवेल तालुका व शहर मंडळाच्या पदाधिकारी, मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या. आपले काम धाम सांभाळून आपले जे छंद आहेत ते तुम्ही जोपासले. आणि आजचा तर मी बऱ्याच मंगळागौरींना गेले, पण मला वाटतं महाराष्ट्रातली ही अशी पहिली मंगळागौर असेल जी मी बघितली ज्यामध्ये कोरोनाचा संदेश देण्यात आला की पहिलं जे स्वच्छंद महिला मंडळ जे होतं त्यांनी मंगळागौरीची जी आरती आहे तीच कोरोना देवीची आरती केली आहे. तर देव एका देवीचं माहीत आहे, पण कोरोनाची आरती आणि त्याच्यातनं एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. आणि कौतुक तुमच्या सगळीचं की मला असं वाटलं की तुम्ही मास्क लावून एक खेळ कसं खेळणार. मी आता अश्विनीला म्हटलं आपण हे मास्क लावून खेळतात, ते म्हणे नाही ते स्पर्धक आहेत आणि मग ते कोरोनाचे नियम वगैरे. पण बघा मास्क लावून मला भाषण पण करता यायचं नाही आणि तुम्हाला तर इथं खेळायचं आहे म्हणजे ही एक्सरसाइज आहे. आणि त्यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही केलं म्हणून तुम्हाला मैत्रिणींना हॅट्स ऑफ आहे सगळ्यांना. नंतरचा जो ग्रुप होता तळ्यात मळ्यात त्यांनी पण अतिशय सुंदर स्त्री भ्रूण हत्या, आपल्याला असं वाटतं की हा आउटडेटेड विषय झालाय का, तर नाही. आजही मुलगी होते म्हणून मारलं जाते, आजही मुलगी पोटात आहे इतके PCPNDTचे एवढे ऍक्ट आले. पण आपण म्हणतो ना जितक्या वाटा तितक्या पळवाटा. तुम्हाला खोटं वाटेल पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असे महाभाग डॉक्टर आहेत की आता तुम्हाला क्लिनिकला जाण्याची गरज नाही. एक व्हॅन असते, व्हॅन ओमनी व्हॅन असते की नाही, मुलांना शाळेत नेतात तशी व्हॅन असते आणि त्या व्हॅनमध्ये म्हणजे या चोरवाट्याचं अशा व्हॅनमध्ये महिलांना आणलं जातं, त्यांचं त्या ठिकाणी भ्रूण चेक केलं जातं, नंतर पोलीस पकडतात, सील होतात त्या गोष्टी नंतरच्या. पण ज्या कुठल्या बाईच्या अशा चेकिंग होतात आणि जर तिला सांगितलं गेलं की तिच्या पोटामध्ये मुलगी आहे तिचं काय होत असेल तुम्ही मला सांगा, त्याच्यामुळे हा प्रश्न आउटडेटेड कधी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे मला आठवतं की वर्षा देशपांडेंनी मुलगी झाली हो एकांकिका आणली, एक त्यांनी त्या ठिकाणी पथनाट्य आणलं आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती झाली. पण ही जनजागृती फक्त शहराच्यासाठी नाही, ग्रामीण भागामध्ये त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या हजारो मैत्रिणींचे हात लाखो मैत्रिणींच्या मदतीला जाणं गरजेचं आहे. म्हणून तुमचंही कौतुक की एकदा सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि रत्नाताईंचे पनवेल शहर आणि पनवेल ग्रामीणच्या सगळ्या टीमचं
जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी अभिनंदन कौतुक केलं पाहिजे, आभारही मानले पाहिजे. ताई म्हणाल्या त्याप्रमाणे खरंच गेले काही दिवस सगळ्या जणी घरात बसून होत्या. चिंता होती की हा काळ कधी सरणार आहे. आपल्या घरामध्ये, आसपास, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये इतक्या आजाराच्या बातम्या येत होत्या, इतक्या जणांना आपण या आजारात गमावलेलं आहे की त्याची एक पूर्ण अशी ना दुःखाची छाया आपल्या सगळ्यांच्यावर पडलेली होती, सगळ्यांच्या कुटुंबावर पडलेली होती. पण हा श्रावण महिना सुरू झाला आणि पक्षाच्या माध्यमातून का होईना कार्यक्रम सुरू झाले आणि त्याच्यामुळे महिलांना बाहेर पडायला एक संधी मिळाली. संधी खूप जण देत असतात, खूप आपल्याला संधी मिळत असते, पण ती संधी सगळ्याच जण घेतात असं नाही. पक्षाने कार्यक्रम दिले पण सगळ्यांनीच घेतले असतील की नाही याच्याबद्दल शंका आहे. पण त्या संधीचा पुरेपूर उपयोग इथे बसलेल्या या सगळ्यांनी मात्र घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा छान टाळ्या वाजवायला पाहिजे आणि त्यांना धन्यवाद मी माझ्याकडून देखील देते. कारण मला मी देखील खूप दिवसांनी या निमित्ताने अशी बाहेर एवढ्या महिलांमध्ये पहिल्यांदा यायला मिळालं आणि तुम्हाला सगळ्यांना बघून यायला एकदम प्रसन्न वाटलं. नाही बघा मी आज खरं श्रावणाचा रंग म्हणून मी आज हिरवी साडी नेसली आहे, पण तुमच्या सगळ्यांना बघून खूप प्रसन्न वाटलं. असा छान फुलांनी भरलेला ताटवा असतो की नाही, किंवा असं आपण लोक जातात कुठे कुठे हिमालयात फुलं बघायला, तर त्यांना सांगितलं पाहिजे खरं तर हिमालयात एवढ्या लांब कशाला जाता. आज आमच्या हॉलमध्ये येऊन बघा कशा रंगीबिरंगी सगळ्या जणी दिसली इथे आणि सगळ्या खुश आहेत, चेहऱ्यावरती एकदम प्रसन्नता आहे सगळ्यांच्या. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बघून आम्हाला पण एक सकारात्मक ऊर्जा मिळते, ती घेऊन मी इथून पुढे जाणार आहे. आज आपल्याला भारतीय जनता पार्टी मुले मी धन्यवाद देईन. भारतीय जनता पार्टीला म्हणजे राजे ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बाजी साहेब आणि माननीय सौ माजीताई चित्राताई कारण आणि आश्विन साहेब यांच्यामुळे यांनी आम्हाला पनवेल तालुक्यामध्ये ग्रामीण आणि पनवेल शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिलांसाठी प्रोग्राम आखण्यासाठी सांगितलेले आहे आणि त्या ते प्रोग्राम करत असताना त्याच्यामध्ये महिलांचा आवडीचा सर म्हणजे मंगळा गौर आणि गेले 2 वर्ष झाली महिलांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं की कोरोना आहे, आजारी पडते, कोणाला बरेचसे अख्ख्या जगावर हा संकट आलेला आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आज सर्वांचा आनंद जो चेहऱ्यावर आहे तो केवळ आपल्यामुळे. बस ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर, डॉक्टर यांच्याकडे जाऊन आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचबरोबर म्हणजे असे वेगवेगळे जे जे पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम आहेत त्या या सर्व महिला भगिनी करत असतो. तेव्हा कुठे कधीच आमच्या महिला भगिनीने बघितले नाही की कोरोना आहे की मी घराच्या बाहेर कशी पडू, त्यांच्या घरामधून सुद्धा त्यांना उत्कृष्ट आला असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जेव्हा घरातून पाठिंबा असतो तेव्हाच महिला घराच्या बाहेर पडू शकतात आणि त्या सगळ्या महिला भगिनी ह्या पडत आहेत आणि तो काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करत असताना आज आपल्याला आपल्या महिलांसाठी हा जो आज मंगळागौरींचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना त्या सर्व कार्यक्रमांपेक्षा आजचा कार्यक्रम त्यांना जास्त आवडीचा मला वाटलेला झालेला आहे आणि तो त्यासाठी मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देईन.